विविध विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या ठेवी बँकेत जमा आहे, या ठेवींवर व्याज किती आणि आतापर्यंत त्यातून जमा झालेली रक्कम किती आहे, या सर्वांचे ऑडिट करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. विलंब शुल्कापोटी महानगरपालिकेकडून 1000 रुपयांचा भूर्दंड महावितरणाला भरावा लागत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेकडे विविध विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या ठेवी बँकेत जमा आहेत, या ठेवींवर व्याज किती आणि आतापर्यंत त्यातून जमा झालेली रक्कम किती, या सर्व बाबींचे ऑडिट करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्य लेखा परीक्षक दीपा राणी देवतेराज यांना दिले. महानगरपालिकेचे अर्थकारण मागील काही वर्षांपासून खालावलेलेच आहेत. त्यातच अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे विविध देयकांवरील विलंब शुल्कांचाही भूर्दंड महानगरपालिकेला सहन करावा लागत आहे. यात प्रामुख्याने वीज बिलांच्या देयकाचा समावेश आहे. दर महिन्यात महानगरपालिकेला पाणी पुरवठा योजना, पथदिवे, कार्यालयीन वापर यासाठी जवळपास 4.5 कोटी रुपयांचे वीज बिल येत आहे. वीज बिल मुदतीत न भरल्यास त्यावर दंड आकारण्यात येतो. ही रक्कम सुद्धा मोठी असते. असे असले तरी यांना त्या कारणावरून वीज बिल भरणं उशिरा होतो आणि महानगरपालिकेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. ही बाब महापौर नंदकुमार घोडेले यांच्या निदर्शनास आली. त्यातच महावितरणाच्या अधिकाऱ्यांनीही महापौरांना विलंब शुल्कापोटी मोठी रक्कम महानगरपालिकेकडून भरल्या जाते, वेळेत बिल अदा केले तर महानगरपालिकेला दंडाचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार नाही, अशी सूचना करण्यात आली. दरम्यान यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी आजपर्यंत भरलेले वीज बिल तसेच विलंबाने भरलेल्या दंडाची रक्कम आणि महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या ठेवींवर जमा झालेले व्याज या सर्वांचे ऑडिट करण्याचे आदेश देवतेराज यांना दिले आहेत. ऑडिटचा अहवाल आल्यानंतरच फक्त दंडापोटी महानगरपालिकेला किती भूर्दंड सहन करावा लागतो हे स्पष्ट होणार आहे.